मित्रांनो, आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी 2020 आणि उन्हाळी 2021 परीक्षांबाबत एक अत्यंत महत्वाची आणि तेवढी धक्कादायक बातमी सर्वच विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि ती काय आहे हेच आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, तसेच वेळोवेळी अपडेट मिळवण्याकरता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय. मित्रांनो, गेल्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शक्यतोवर आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी 2020 आणि उन्हाळी 2021 परीक्षा या एकत्र होऊ शकतात आणि तो माझा अंदाज 100% खरा ठरलेला आहे. आणि त्याच अंदाजानुसार आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी 2020 आणि 2021 परीक्षा एकत्र घेण्याचं नियोजन चालवलेलं आहे आणि त्या संदर्भात आजच बातमी प्रकाशित झालेली आहे. तर मित्रांनो, यानुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ म्हणालेलं आहे की कोरोना चा जो संसर्ग आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे, त्यामुळे आपल्या अमरावती विभागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि अमरावती विभागाचे संलग्नित जेवढे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या लॉकडाऊन सुद्धा वाढत चाललेलं आहे. संत गाडगे बाबा अमरावती जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहे आणि विद्यापीठच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला आहे. त्यामुळे विद्यापीठाने आता असा निर्णय घेतलेला आहे की शक्यतोवर आपल्या 2020 हिवाळी परीक्षा आणि 2021 उन्हाळी परीक्षा या एकत्र घ्यायच्या आहेत आणि त्या दिशेने आपल्या विद्यापीठाने पावले उचलण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे. यावेळी बोलताना विद्यापीठ प्रशासनाने असं सांगितलेलं आहे की कोरोनाचा वाढता संसर्ग असल्याने हिवाळी परीक्षा जर घ्यायच्या म्हटलं तर त्यांना कमीत कमी एप्रिल किंवा मे महिना उजाडू शकतो आणि त्यानंतर पुन्हा उन्हाळी परीक्षा म्हणजे मागील वर्षी सारखं वेळापत्रक होऊ शकतं आणि विद्यार्थ्यांचं नियोजन सुद्धा कोलमडू शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, त्यामुळे एकाच वेळी या दोन्ही परीक्षांचं नियोजन करण्याचा विचार असल्याचं आपल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर म्हणालेले आहे. कारण 26 फेब्रुवारीपासून अभियांत्रिकी आणि तांत्रिकी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं होतं, मात्र अचानक कोरोनाचे पेशंट वाढले आणि जिल्ह्यात लॉकडाऊन लागू झालं, त्यामुळे या परीक्षांचं वेळापत्रक सुद्धा कोलमडलं. त्यामुळे विद्यापीठाने आता कामकाज जर पुन्हा रुळावर आणायचं असेल तर 2020 हिवाळी परीक्षा आणि 2021 उन्हाळी परीक्षा या एकत्र घेतल्याशिवाय पर्याय नाही हे विद्यापीठाच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता पुढील नियोजन विद्यापीठ प्रशासन करत आहे. सन 2021-22 मध्ये विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्याची सुविधा सुद्धा आपलं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ उपलब्ध करून देणार आहे. तर हिवाळी 2020 आणि उन्हाळी 2021 सत्र परीक्षा या जुलै ऑगस्ट मध्ये घेता येतील अशी माहिती सुद्धा परीक्षा विभागाने दिलेली आहे. म्हणजे इथे एक लक्षात घ्या मित्रांनो, की ज्या परीक्षा तुमच्या हिवाळी मार्च किंवा एप्रिल म्हणजे शक्यतो एप्रिलच्या शेवटीच झाल्या असत्या तर त्या आता हिवाळी आणि उन्हाळी कंबाईन होणार आहे आणि जुलै किंवा ऑगस्ट मध्ये आपल्या या परीक्षा पार पडतील. त्यामुळे तुमच्यावरलं प्रेशर सुद्धा आता निश्चितच वाढणार आहे, कारण तुम्हाला दोन्ही सेमिस्टरचा अभ्यास हा एकत्र करावा लागणार आहे आणि तुमच्यावरला ताण सुद्धा वाढणार आहे. मात्र इथे एक आनंदाची बातमी किंवा एक पॉझिटिव्ह पॉईंट असा ठरतो, तो म्हणजे तुम्हाला पेपर हे ऑनलाईन द्यायचे आहेत आणि एमसीक्यू पद्धतीने घर बसल्या पेपर द्यायचे आहेत. त्यामुळे तुमचे पासिंगचे चान्सेस आणि पर्सेंटेजचे चान्सेस सुद्धा नक्कीच वाढणार आहे. ही इथे सर्वच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे. आणि मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या की अजून विद्यापीठाचा फक्त नियोजन चालू आहे किंवा त्याचा विचार चालू आहे, अजून याबाबतीत कुठलंही ऑफिशियल परिपत्रक विद्यापीठाने काढलेलं नाही, वेळापत्रक ठरवलेलं नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा आपल्या सिनेट सदस्यांची किंवा विद्यापीठाची जी व्यवस्थापन परिषद आहे त्या सर्वांची एक बैठक पार पडेल आणि त्या बैठकीमध्येच अंतिम निर्णय घेतल्यानंतर आपलं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हिवाळी 2020 परीक्षा आणि उन्हाळी 2021 परीक्षा एकत्र घ्यायच्या की सेपरेट घ्यायच्या या संदर्भात पुन्हा एकदा फायनल निर्णय घेईल असं सुद्धा आपल्या संत गाडगे बाबाचं अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने कळवलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, तरीही आता 99% पेपर हे ऑनलाईन होतील आणि तेही दोन्ही कंबाईन होतील असं या विद्यापीठाच्या परिपत्रकावरून किंवा विद्यापीठाने आज पेपरला दिलेल्या बातमीवरून तरी कळत आहे. त्यामुळे मित्रांनो, धन्यवाद. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कळलेला असेल. त्यामुळे लाईक करा आणि पुढील जे अपडेट आहेत त्या लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो.